परभणी महाराष्ट्रातला एक प्रमुख जिल्हा. संपूर्ण जिल्हा परंपरागत शेतीवर अवलंबून असला तरी इथला शेतकरी कायम दारिद्र्यातच पिचला गेला. संपूर्ण महाराष्ट्रभर वाहणारी विकासगंगा परभणी जिल्ह्याकडे कधी वळलीच नाही. परभणीकरांना कोणी वाली राहिला नव्हता. अशाच वेळी परभणीच्या क्षितिजावर एक नवा तारा चमकला. संजय हरिभाऊ जाधव. जनतेनं त्यांना प्रेमानं नाव दिलं बॉस. 1990 दशकात राजे संभाजी मित्र मंडळाची स्थापना करून त्यांनी समाजसेवेला सुरुवात केली. नवरात्र महोत्सवाचं आयोजन करून आई दुर्गेच्या भक्तांसाठी शक्तीपूजेचा अलख जागवला. गेल्या 29 वर्षापासून राजे संभाजी मित्र मंडळाच्या अंतर्गत नवरात्र महोत्सव पण राबवला जातो, जो की परभणी सर्वात मोठा एक नवरात्र महोत्सव म्हणून ओळखला जातो. माखन चोर दही अंडीच्या स्पर्धेच्या आयोजनानं तारुण्याच्या सळसळत्या रक्ताला स्पर्धेचं व्यासपीठ मिळवून दिलं आणि विखुरलेल्या युवा शक्तीला एकत्र आणलं. मागील 18 वर्षापासून ते सातत्याने हा दही अंडी उत्सव चांगल्या मोठ्या प्रमाणावर राबवत आहेत. या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपॅलिटीच्या नळात. काल परवाकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची, घाला म्हटलं. समाजसेवेत रमलेले बॉस 90 दशकात शिवसेनेच्या प्रखर विचारांनी भारावले गेले आणि कोणतेही कार्य आक्रमकपणे तडीस नेणारा हा संजय जाधव नावाचा हिरा हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पारखी नजरेनं बरोबर हेरला. 1992 संजय जाधव यांना शिवसेनेचे शहर प्रमुख ही जबाबदारी दिली गेली. 2001 ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि जनसेवेला खऱ्या अर्थानं बळ मिळालं. या कार्याची पावती म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ही नवीन जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली. त्याच वर्षी परभणीमध्ये दंगल उसळली. लोकांच्या जीवाचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरणारा हा आगळा वेगळा धाडसी नेता परभणीकरांनी प्रथमच पाहिला. 2004 निवडणुकीत त्यांना जनतेने आमदार म्हणून प्रचंड मताधिक्यानं विधानसभेत पाठवलं. सन 2009 पुन्हा एकदा त्यांनी विजयश्री खेचून आणली. त्यानंतर 2014 झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. शिवसेना म्हणजे तुम्हाला वाटलं काय? शिवसेना हा उफळलेला दर्या आहे, समुद्र आहे. बॉस खासदार झाले. शिवसेनेचा भगवा झेंडा परभणी लोकसभा मतदारसंघावर डौलानं फडकला. वारकरी संप्रदायाच्या संस्कारात लहानाचे मोठे झालेले संजय भाऊ विठ्ठल नामात रंगून जातात. माऊलीच्या दर्शनाची ओढ लागून दरवर्षी वारीमध्ये सपत्नीक चालत पंढरपुरी जातात. विठ्ठल विठ्ठल या गजरात नाहून निघतात. असे अनेकानेक सद्गुणी वारकरी निर्माण व्हावेत म्हणून मतदारसंघातील सर्व वारकरी शिक्षण संस्थांना ते सढळ हाताने मदत करतात, सरकारी अनुदान देतात. लोकप्रतिनिधी असून एवढा व्याप असून सुद्धा आळंदी पंढरपूर आषाढी यात्रेला ते आमच्यासोबत पायी असतात. वारकरी संस्काराचं घराणं आहे, आध्यात्मिक वारसा जोपासणारा आहे.
एवढंच नाही, परभणीमध्ये 25 वारकरी शिक्षण संस्था आहेत. 25 वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी आत्तापर्यंत सर्वांची मीटिंग घेऊन प्रत्येक संस्थेला ज्ञानदानाचं कार्य म्हणून, एक विद्यापीठ म्हणून दर्जा मिळवून देऊन प्रत्येकी 5 लाख रुपयाचा निधी पण दिलेला आहे. परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार साहेब यांनी आमच्या या संस्थेला नवं चैतन्य निर्माण करून दिलं, म्हणजेच ही नवीन सर्व संस्था खासदार साहेबाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी चौकांचं सुशोभीकरण करून शहराच्या सौंदर्यात वाढ केली. प्रवाशांचं ऊन आणि पावसापासून रक्षण व्हावं म्हणून बस थांब्यांवर प्रवासी शेड उभारल्या गेल्या. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. रोगराईला आळा बसावा म्हणून रस्त्याच्या कडेनं नालींचं बांधकाम केलं गेलं. मतदारसंघात प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध करून अनेक सांस्कृतिक भवन आणि सामाजिक सभागृहांची निर्मिती करण्यात आली. ठिकठिकाणी अशा प्रशस्त स्मशानभूमींचं बांधकाम करून नागरिकांची ही मूलभूत गरज त्यांनी भागवली. बॉस नेहमीच दलित समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. मतदारसंघात अनेक ठिकाणी गौतम नगर सारख्या अनेक सुंदर बुद्ध विहारांची निर्मिती केल्यानं बौद्ध बांधवांना धम्म कार्यासाठी वास्तू मिळाली आणि बौद्ध बांधव सुखावले. मी नगरपालिकेत कर्मचारी होते आणि त्यांची आमची ओळख होती म्हणून आम्ही म्हणलो की आमच्या गौतम नगरला बुधयार नाही, साहेब तुम्ही आम्हाला बुधयार द्या बांधून. त्यानं दिलेला आहे आम्हाला, बंडू जाधव साहेबांना बुधयार बांधून दिलेला आहे. आपल्या मतदारसंघातील विद्यार्थी अधिकाधिक शिक्षित व्हावेत हा विचार करून त्यांनी केंद्रीय विद्यालयाचा पाया रचला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही, आंदोलन कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही. शासकीय दवाखाने आणि हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांचं संख्याबळ कमी पडतं आणि त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्य सेवेवर होतो हे लक्षात येताच परभणीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालंच पाहिजे असं त्यांनी सरकारला आवर्जून सांगितलं. परभणी जिल्ह्यासाठी नवं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारावं अशा प्रकारची मागणी होत आहे. या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. प्रचंड मोठं आंदोलन उभारलं. आंदोलन यशस्वी झालं. आता लवकरच इथं शासकीय महाविद्यालय सुरू होईल, त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांची प्रत्येक समस्या त्यांनी अग्रक्रमाने सोडवली आहे. पीक विम्याचा प्रश्नही त्यांनी असाच सोडवला. प्रचंड मोठं आंदोलन उभारलं. पीक विम्याचे पैसे भेटले नाही, काही प्रमाणात पीक विम्याचे पैसे भेटले ते बँकेनी कर्जामध्ये वापस परत करून घेतले. या सगळ्या हालाकीचं जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याकडे कोणी मायबाप म्हणून बघणारे का नाही. मोर्चे काढले आणि शेतकऱ्यांना रिलायन्स कडनं पूर्ण विमा मिळवून दिला. या अभूतपूर्व कार्यामुळे शेतकरी वर्ग बॉसच्या नेतृत्वाखाली सुरक्षित झालाय. लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी लोकसभेत आवाज तर उठवलाच, पण इथले सगळे शेतकरी गोळा करून एक मोर्चाचं आंदोलन केलं. त्यानंतर गंगाखेडला स्वतः रिलायन्स कंपनीचे माणसं या स्टेट बँक ऑफ इंडिया येऊन आमच्या तक्रारी घेतल्या. त्यानंतर 8 दिवसानं मला त्या विम्याचे पैसे मिळाले. शेतीसाठी वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रांचा प्रश्नही त्यांनी तात्काळ सोडवला. प्रकाशगड या एमएससीबीच्या मुख्यालयाला घेराव घालून त्यांनी 54 रोहित्र मंजूर करून घेतली आणि त्यामुळे बळीराजा सुखावला. आदरणीय खासदार संजयजी जाधव यांना फोन केला आणि त्यांनी पहिल्या फोनमध्ये मी त्यांना सांगितलं की साहेब पाणी आलेलं आहे आणि वीज नाही आहे, पण त्यांनी हे माझं बोलणं ऐकून 2 ते 3 दिवसात मला DP उपलब्ध करून दिलं. आणि अशी जर प्रत्येक शेतकऱ्याबद्दल त्यांच्या मनात जर आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, तर कोणता शेतकरी त्याला नकारात्मक दृष्टिकोनातून शेतीला पाहणार नाही असं मला वाटतं. दळणवळणाचं मुख्य साधन म्हणजे रेल्वे. आपला मतदारसंघ मोठ्या शहरांशी जोडला जावा यासाठी बॉस कार्यरत आहेत. त्याच प्रयत्नातून मानवत, पाथरी, परळी हा मार्ग मंजूर झालाय. एक देवगिरी एक्सप्रेस आहे जो सिकंदराबाद से निकलती है बॉम्बे के लिए, लेकिन वो सिकंदराबाद मुंबई जाने वाली ट्रेन में इतने रश होता है, इसलिए लोगों को मराठवाड़े के 6 डिस्ट्रिक्ट के लोगों को वहां से जाना पड़ता है. तो नांदेड आणि पनवेल ही रेल्वे सेवा सुरू झाली आहे. यातून व्यापार उदीम वाढण्यास मदत होईल. व्यापार वाढला तर विकास होईल
हे बॉस जाणून आहेत आणि म्हणूनच व्यापाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे ते उभे असतात, तर व्यापारीही त्यांच्या या कार्याला एकमतानं पाठिंबा देतात. पाणी असेल तर शेती टिकेल आणि शेती टिकली तरच शेतकरी जगेल हे लक्षात घेऊन जायकवाडी धरणाचं पाणी वळून त्यांनी आपल्या मतदारसंघात आणलं. यामुळे शेती तर बहरलीच, पण शेतकरी आपल्या बॉसच्या या कर्तृत्वानं आनंदित झाला. शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांसाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, उपोषण करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची वेळ असेल. लोकांसोबत स्वतः जाऊन काम करून देण्यास त्यांचा हातखंडा आहे. आजच्या घडीला संपर्काचं सर्वात महत्वाचं साधन म्हणजे मोबाईल फोन, परंतु अनेक ठिकाणी मोबाईलची रेंज मिळत नव्हती. बॉसने प्रयत्नपूर्वक ठिकठिकाणी मोबाईल टॉवर्स उभारायला लावले. आता लोक सहजपणे एकमेकांच्या संपर्कात येऊ लागलेत. आमच्या गावात 350 मिलिटरी मॅन आहेत, त्यांचे जेव्हा फोन येत नव्हते, रेंज नव्हती गावात, तेव्हा माळालाच येऊन बोलावं लागत होतं. आणि म्हाताऱ्या माणसाला बोलायचं असलं की मग त्याला गावातून वरी कसं आणावं म्हणून आम्हाला लई दिक्कत होत होती. गावात टावर नव्हते तेव्हा खासदार साहेबांनी आमच्या गावात टावर दिले, म्हणून त्यांचा मी आभारी आहे. विकसित तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून बॉसने BSNL गळ घातली आणि संपूर्ण मराठवाड्यात पहिल्यांदाच परभणी इथं BSNL फोर जी सेवा सुरू झाली. खासदारांच्या लोकाभिमुख कार्याचंच हे एक द्योतक आहे. सेजम साहेबांना धन्यवाद देईन की आपण आम्हाला 4G सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल. तरुणाईच्या जोशात वाट चुकण्याची भीती असलेली ही पिढी बॉसने जाणीवपूर्वक नियंत्रित केली. त्यासाठी राजे संभाजी तालीम संघ निर्माण करून तरुणांना व्यायामाची आवड लावली. उंडेगाव इथल्या तलावातील पाण्याची गळती होत होती, पाणी साठून राहत नव्हतं, म्हणजे तलाव असूनही गाव मात्र कोरडा होता. बॉसने जातीनं लक्ष घालून या तलावाची दुरुस्ती केली आणि गळती बंद केली. गावांना पाणी मिळालं, विहिरींचं पाणी वाढलं, आसपासच्या जवळपास 4-5 गावांना त्याचा फायदा झाला. माननीय खासदार साहेबांनी सहज इलेक्शन झाल्याच्या बाद प्रत्येक गावाला भेटी देत होते आणि आमच्या शेवटच्या टोकाच्या गावाला साहेब भेट द्यायला आले आणि भेट द्यायला आल्या साहेबांना खूप मोठा पाण्याचा प्रश्न दिसला आणि आम्ही त्यांना एक मागणी केली की वा असं असं आम्हाला ह्या ठिकाणी ह्या तळ डॅम फेल झालेला आहे आणि त्या डॅमचं काम करून मिळावं. आदरणीय साहेबांनी आम्हाला तुरंत त्यांच्या निधीतून 20 लाखाचा निधी टाकून तो डॅम अवघ्या 6 महिन्यात पूर्ण करून दिला आणि त्या डॅमचं आज आम्हाला पाणी प्यायची इतकी अडचण होती. आज आमच्या 15-16 विहिरीली मुबलक पाणी आज आहे. आज चालू दुष्काळात मुबलक पाणी आहे. रस्त्यात झालेला अपघात बघून त्यांनी स्वतः जखमीला रुग्णालयात नेऊन त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. सिलोन रिटर्न परभणीला परत येत होतो तेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला. RTO ऑफिस येथे मी पडलो होतो, पण मला कोणीही उचलत नव्हतं. अर्ध्या तासापर्यंत मी जागाच पडून होतो. माझा प्राण जाण्याची वेळ आली होती तेव्हा खासदार साहेब सेलूला लग्नाला जात होते आणि त्यांनी मला बघितलं आणि गाडीत टाकलं आणि परभणीला आणलं. डॉक्टरला फोनसुद्धा त्यांनीच केला आणि त्याच्यामुळे माझे प्राण वाचले, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आपल्या सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी भरघोस निधी दिला आणि सामाजिक समतेचं उदाहरण सिद्ध केलं. आदरणीय खासदार संजयजी भंडू साधव साहब नेता होने के बावजूद एक अच्छे इंसान भी है और ये एक अच्छे इंसान होने की वजह से इनको सिर्फ हिंदू समाज के नहीं, दलित समाज के नहीं, बल्कि मुस्लिम समाज के भी वोट मिलते हैं. और मैंने जब से होश संभाला है मैंने कभी काउंटिंग सेंटर पर कभी गया नहीं हूँ, क्योंकि मुझे रिजल्ट पता होता है कि वन साइड संजय भंडू यादव साहब चुनकर आते हैं और इस साल भी आना ही आना है, उनकी जीत को कोई रोक नहीं सकता है. वाचन संस्कृति की जोपासना करने साथी ग्रंथालय की स्थापना के लिए आणि जनतेसाठी ज्ञानाची भांडारं खुली केली. मराठवाडा म्हणजे दुष्काळी भाग, इथं 2 वेळेच्या जेवणाची चिंता, मग लग्न समारंभासारखे कार्य कसे पार पाडावे. स्वतः गरिबी अनुभवलेल्या संजय भाऊंनी दरवर्षी सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले. या लग्न सोहळ्याचा संपूर्ण खर्च ते स्वतः करतात. शिवसेना ही स्वतःच्या खर्चातून सामूहिक विवाह सोहळा करते ही सगळ्या महाराष्ट्राला आपण दाखवून दिले. विशेष म्हणजे सर्व जाती धर्माची बंधनं तोडून या इथे बॉस सर्व धर्मीयांची लग्न लावून देतात. साहेबांनी ही योजना काढली त्याच्यामुळे आम्ही खूप आभारी आहेत आणि खासदार बंडू साहेब यांनी आम्हाला पूर्ण संसार दिला आणि आमचा विवाह पार पाडला, त्यामुळे सरांचे आम्ही खूप आभारी आहेत.
बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेच्या आधारे हे कार्य पार पाडलं जातं. 2016 मध्ये मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडला होता. त्या धर्तीवर साहेबांनी जितके लोक येतील किंवा जितकी जोडपी येतील ती कुठल्याही धर्माचे असो जातीचे असो कुठलीही असो सर्वधर्मीय असे 333 विवाह सोहळे लावले होते साहेबांनी. या सोहळ्याला शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब स्वतः हजर राहून त्यांनी वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. परभणी जिल्ह्यामध्ये आजवर पासपोर्ट ऑफिसची सोय नव्हती. खासदार साहेबांनी लोकांची अडचण ओळखून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून जिल्ह्यामध्ये पासपोर्ट ऑफिस मंजूर करून घेतलं आहे. विकास कामांबरोबरच सांस्कृतिक परंपरांकडे सुद्धा विशेष लक्ष पुरवलं आहे. लोकपरंपरा जपण्यासाठी ते गेली अनेक वर्ष वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात. प्रत्येक गोष्ट ते घरच्या महिला मंडळ असेल जेंट्स मंडळ असेल यांना स्वतःहून सगळे लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करतात. हे काय आम्ही आचार्याच्या मार्फत किंवा एखाद्या कॅटर्सच्या मार्फत हे पदार्थ आम्ही बनवत नाही. राजेश संभाजी मित्र मंडळ आज 29 वर्षानंतरही बॉसच्या मार्गदर्शनाखाली जोशात कार्यरत आहे. भव्य दिव्य असा शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. शिवसैनिकांचा उत्साह यावेळी ओसंडून वाहत असतो. राष्ट्रप्रेम जागवण्याचं हे महान कार्य या निमित्तानं घडत असतं. जिल्ह्यातली सगळ्यात जास्त रक्तदान शिबिर राजे संभाजी मित्र मंडळाच्या नावावर जमा आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करून गरजवंतांची गरज भागवली गेली. खासदार साहेबांच्या प्रयत्नाने भव्य रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. ज्योती गवते ही मॅरेथॉनपटू स्थानिक स्पर्धांमध्ये यश मिळवू लागली, परंतु अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी तिला विशेष प्रशिक्षणाची गरज होती. बॉसने तात्काळ तिला मदतीचा हात दिला आणि स्वखर्चानं तिला केनिया इथं 3 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं. खासदार साहेबानं आम्हाला केनियाला जाण्यासाठी मदत केली. केनियाला 3 महिने जाऊन आम्ही ट्रेनिंग घेतली. त्या ट्रेनिंगमुळे आम्हाला 5 मिनिटाचा फायदा पडला तिथे प्रॅक्टिस करून. एक खेळाडू म्हणून त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी जी सुरुवात केली होती आणि त्यांनी नंतर आमदार राहून सुद्धा ती खेळाडूची त्यांची जी भूक आहे ती तशीच राहिली. खासदार झाल्यासुद्धा तशीच राहिली आणि पुढे भविष्यातसुद्धा ते आमच्या परभणी जिल्ह्याचे लाडके खासदार म्हणून त्यांनी नवनिर्वाचित व्हावं अशी आमच्या मनाची इच्छा आहे. आम्ही देवाला प्रार्थना करतो. असे हे आपले खासदार संजय भाऊ उर्फ बंडू भाऊ उर्फ बॉस हिंदू हृदय सम्राटांच्या विचारांवर निष्ठा ठेवून चालणारे, माननीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनानं कार्य तडीस नेणारे, तरुण तडपदार आदित्य साहेब ठाकरे यांचा मानस पूर्ण करणारे आपल्या सर्वांचे लाडके बॉस. बॉसनी मराठा समाजाच्या भावनांचा नेहमीच आदर केला आहे. मराठा समाजासाठी मराठा क्रांती भवन आणि त्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी देणारे ते महाराष्ट्रातले पहिले खासदार ठरलेले आहेत. परभणीकर जनता बाळासाहेबांवर प्रेम करणारी आहे, हिंदुत्वावर प्रेम करणारी आहे. त्यांनी सातत्याने शिवसेनेला निवडून दिले. आज 30 वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आमदार निवडून येतो ही बाळासाहेबांची किमया आहे. आणि म्हणून परभणीमध्ये शिवसेने लोक मतदान करतात आणि त्यांना आणखीनही शिवसेनेलाच मतदान करायचं हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण शिवसेनाच एक असा पक्ष आहे की समाजातल्या शेवटच्या माणसाला सुद्धा न्याय देण्याची भूमिका शिवसेनेची आहे. सामान्य जनतेचं दुःख ते आमचं दुःख असं समजून वागणारा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना. असा हा कडवा शिवसैनिक बॉस आयुष्यभर ते शिवसेनेशी वचनबद्ध राहतील आणि शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानानं खांद्यावर मिरवतील ही त्यांची प्रतिज्ञा आहे. मनात जनसेवेची आस, प्रत्येक तालुक्यात विकासाची गंगा कशी अवतरेल हा एकच ध्यास. संजय भाऊंनी मतदार संघाचा पूर्ण कायापालट केला. आता मात्र या पुढली जबाबदारी आपली आहे.
आश्वस्त रहिए, आपका ये चौकीदार पूरी तरह से चौकन्ना है। येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांना धनुष्यबाणाचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। टाळी एक वेळ पडली नाही तरी चालेल, पण तुमचं मतदान योग्य ठिकाणीच पडलं पाहिजे। आणि शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत सतत सातत्यानं आसमानात फडकत राहायला पाहिजे, फडकत राहायला पाहिजे, फडकत राहायला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।